नमस्कार, मिलन फॅब्रिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे आपला मित्र गजानन कारंजकर. आपण घर बांधताना फॅब्रिकेशन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मी काही टिप्स देत आहे. प्रथम आपण जाणून घेऊ MS फॅब्रिकेशन म्हणजे माइल्ड स्टील फॅब्रिकेशन, म्हणजे लोखंडाचं फॅब्रिकेशन. मध्ये ग्रिल केले जाते घराच्या बांधकामात. सुरुवातीला खिडक्या तयार झाल्यानंतर त्याला ग्रिल बसवायला लागते. गिलाव्याच्या अगोदर ही ग्रिल बसवणे खूप गरजेचे असते. यामध्ये 10 mm बार, 12 mm बार व 1 इंची पट्टी यामध्ये ग्रिल केली जाते. शक्यतो डिझाईन चेक करताना अशी डिझाईन सिलेक्ट करताना अशी डिझाईन सिलेक्ट करावी की ज्याचे शक्यतो बार पूर्ण असावेत, कट असू नये. डिझाईनमध्ये कट असेल तर बाट कट करणे, त्यामुळे सेफ्टी कमी होऊ शकते. त्याविषयी काळजी घ्यावी, कारण ग्रिल जे लावतो ते आपण सेफ्टीसाठी लावतो. कारण जर सेफ्टीचा विचार होत नसेल, सेफ्टी होत नसेल, तर ते ग्रिल लावण्यात तेवढं महत्त्वपूर्ण योगदान राहणार नाही त्याचं. आणि जर फॅब्रिकेशनवाला तुम्ही निवडताय तर तो कसा असावा, त्याचे काम कसे आहे, त्याने केलेली कामे पहा व तो वेळेत काम करून देईल का नाही याची खात्री करून घ्या. आणि खिडकीचे डिझाईनमधील बार शक्यतो आडवे असावेत. बार उभे असण्यामुळे काय होतं, आतील व्यक्तीला बाहेरचं व्हिजन कट होऊ शकतं. त्यामुळे आपण शक्यतो डिझाईनचे बार आडवे ठेवावेत खिडकीचे ग्रिलचे. मग त्याच्यानंतर 10 mm गोल बार किंवा 12 mm गोल बारमध्ये वरील डिझाईन करावी. त्यात S डिझाईन असू शकते, पाकळी डिझाईन असू शकते, ते आपापल्या इच्छेनुसार आपण ठरवू शकाल. पण जे मेन बार असतात डिझाईनचे चौरस बार 10 mm किंवा 12 mm तुमच्या सेफ्टीनुसार आपण ठरवू शकता कुठले वापरायचे ते. पण त्यातील अंतर शक्यतो 4 ते 5 इंच असावे, 4 ते 4.5 इंच असावे, त्यापेक्षा जास्त असू नये. आणि शक्यतो ते बार आडवे असावेत. बार आडवे असल्यामुळे काय होतं, माणसाचा व्हिजन क्लिअर राहतो आतील माणसाचा. समजा जर बार उभे लावले तुम्ही तर आतून बघणाऱ्या माणसाचं व्हिजन क्लिअर राहत नाही, त्याला डिस्टर्बन्स येतो बघण्यात. शक्यतो असे बार जेलला असतात, ते तुरुंगाला असतात, त्यामुळे आपण तसे बार घराला लावू नयेत असे माझं मत आहे. योग्य पैसे व योग्य मजुरी घेऊन काम करणारा फॅब्रिकेशन कारागीर बघावा, कारण त्याला योग्य पैसे मिळाले तर तो चांगलं कामही करून देऊ शकतो व त्यासाठी परत मेंटेनन्सही देऊ शकतो. महत्त्वाचं काय होते, एखादं नवीन काम चालू केलं तुम्ही तर त्यासाठी कोणीही फॅब्रिकेटर नवीन करण्यासाठी लगेच उत्सुक असतो मोठं काम आहे म्हणून, पण नंतर दुरुस्तीसाठी सुद्धा त्या फॅब्रिकेटरने यावं. असा फॅब्रिकेटर बघा तुम्ही. नाही काय होते, बरेच मोठं काम करायसाठी नवीन बंगल्याचं नवीन घराचं काम करायसाठी फॅब्रिकेटर कोणीही मिळतो सहजासहजी, पण नंतर आपली काही तर दुरुस्ती आहे, किरकोळ काम आहे, अशावेळी कोणीही येत नाही. त्यामुळं फॅब्रिकेटर बघताना तुम्ही ही काळजीसुद्धा घ्या किंवा त्याच्याकडून तसे क्लिअर करून घ्या की बाबा आमचं काही काम असले तर तू यावे लागेल किंवा आम्हाला ती सर्व्हिस पुरवली पाहिजे त्यांना दुरुस्तीसाठी. अशा हिशोबानं तुम्ही जर काम केलं तर तुमचे फॅब्रिकेशनचे काम चांगले होऊन जाईल. आत्ता आपण ग्रिलविषयी बोललेलं आहे खिडक्यांचा. पुढच्या भागात आपण रेलिंग, दरवाजे, फायनल डोअर, सेफ्टी डोअर याविषयी बोलू. आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा, त्याची मी शंका निरसन करून. त्यासाठी तुम्ही मिलन फॅब्रिकेशन चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.